आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो फ्रेंड्स, आपल्याला प्रश्न दिलाय, अलॉंग वायर कॅरी करंट, इट इज बेंट इन टू अ सर्कल ऑफ 1 टन अँड द मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ कॉइल इज बी। इफ इट इज बेंट इन टू अ सर्क्युलर लूप ऑफ एन टर्न्स, द मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ द कॉइल विल बी। म्हणजे एक वायर घेतली आपण, लॉंग वायर, त्याच्यामध्ये स्टेडी करंट फ्लो होतोय आणि ती वायर आपण बेंड केली आहे आणि त्यापासून 1 टन असलेला एक सर्कल तयार केलाय। तर त्या सर्कल मधलं मॅग्नेटिक फील्ड आहे बी। आणि जर हीच सेम वायर आपण त्याच लेंथची वायर घेऊन आपण एन नंबर ऑफ टर्न्स असलेले सर्क्युलर लूप तयार केले तर त्या त्या लूपच्या किंवा कॉइलच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती आहे हे आपल्याला त्यांनी विचारले। तर आपण बघूया की आपण काय करू। तर आपल्याकडे दिलंय की इनिशियल जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते बी आहे आणि सुरुवातीला नंबर ऑफ टर्न्स हे N1=1 आहे, नंतर नंबर ऑफ टर्न N2=N आहेत आणि आपल्याला बी डॅश कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे एन नंबर ऑफ टर्न साठी ऍट द सेंटर मॅग्नेटिक फील्ड किती असेल हे आपल्याला मोजायचं आहे। आपल्याला माहिती आहे जर आपण एखाद्या सर्क्युलर लूपच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड मोजत असतो तर त्यासाठी फॉर्म्युला आहे B=μ0I/2R। तर ह्यात μ0 हा कॉन्स्टंट आहे, आय हा करंट आहे त्या लूप मधून फ्लो होणारा, आर इज द रेडियस। तर आपल्याला सांगितलंय की सुरुवातीला आपण कन्सिडर करूया की सुरुवाती जो लूप सर्क्युलर लूप तयार झालेला आहे त्याची रेडियस आहे आर, तर त्याचा सरकमफरन्स असणार आहे 2πr। आणि नंतर जे एन नंबर ऑफ टर्न्स तयार केलेले आहेत लूपचे तर त्यासाठी रेडियस ही स्मॉल आर कन्सिडर करतो आपण, त्या एन नंबर ऑफ लूपचे टोटल सरकमफरन्स असणार आहे N=2πr। तर हे आपण रिअरेंज करून लिहिलं तर आपल्याला मिळेल r=R/N। आता सुरुवातीला आपण एका सर्क्युलर लूपच्या सेंटर मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते बघतोय। तर B=μ0I/2R आणि बी डॅश साठी आपण फॉर्म्युला लिहू शकतो μ0I/2r। तर स्मॉल आर ची व्हॅल्यू आपण आत्ताच कॅल्क्युलेट केली आहे μ0I/2R/N आणि बी डॅश हा आपण एन नंबर ऑफ लूप साठी मोजतोय तर इथे आपला एन लूप। तर हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, B=N²μ0I/2R। तर हे हा फॉर्म्युला आपण कसा लिहू शकतो, B=N²B, कारण की जी व्हॅल्यू आहे ती आहे बी ची व्हॅल्यू, त्यामुळे आपल्याला मिळालंय एन नंबर ऑफ टर्न साठी सेंटर ऑफ लूपला मॅग्नेटिक फील्ड असणारे B=N²B। तर आपला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन C। थँक्यू।